बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी आज शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतलेली आहे. राजेसाहेब देशमुख हे मूळचे परळी मतदारसंघातील आहेत, त्यामुळे आगामी काळामध्ये परळीमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख हे शरद पवार यांच्या पक्षाकडून संभाव्य उमेदवार असू शकतात. बीड लोकसभेमध्ये जर पाहायला गेलं तर बजरंग सोनवणे यांना मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळे फायदा झाला, त्याचबरोबर महाविकास आघाडीला सुद्धा राज्यात मोठ्या प्रमाणात फायदा झाला. आगामी काळामध्ये विधानसभेत सुद्धा बीड याचबरोबर मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा फायदा होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे राजेसाहेब देशमुख सध्या काँग्रेसमध्ये, ही जागा आगामी काळामध्ये कुठल्या पक्षाला सुटणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनोद नाईक सह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा आणि वाहत्या पाण्यात कुठेतरी गणपती बाप्पांच्या मूर्ती विसर्जित करू नये यासाठी संपूर्ण पंचगंगा घाट परिसराला बॅरिकेटिंग आहे ते करण्यात आलं होतं. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावरती तैनात होता. मात्र हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी या ठिकाणचे सगळे बॅरिकेट आहेत ते हटवून टाकलेले आहेत आणि गणपती बाप्पांचे जे मूर्ती आहेत त्यांचं पंचगंगेच्या वाहत्या पाण्यात आहे ते विधिवत विसर्जन केल्याचं सांगितलं जाते. खरं तर सकाळी 7 वाजल्यापासून या संपूर्ण परिसराला राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडीचा कडेकोट असा बंदोबस्त होता. मात्र दुपारी साधारणतः 1:30 ते 2:45 आसपास नागरिकांनी एकत्र येत, हिंदुत्वाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत त्या ठिकाणी संपूर्ण जे बॅरिकेटिंग लावलं होतं ते काढून टाकलं. काही वेळी त्या ठिकाणी असणाऱ्या बंदोबस्ताचे पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात देखील शाब्दिक चकमक आहे ती उडाली. मात्र आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे बॅरिकेट काढून ज्या गणपती बाप्पांचं मूर्तीचं विसर्जन आहे ते वाहत्या पाण्यात केलेलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील जो आनंद आहे तो पाहण्याजोगा होता. सत्यजाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज बीडमध्ये ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी प्रमुख उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आणि याच दौऱ्यादरम्यान त्यांनी या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण अशी बैठक जी आहे ती घेतलेली आहे. आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं आता ठाकरे गटाने आपली पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम जे आहे ते जिल्ह्यामध्ये सुरू केल्याचं दिसत नाही आहे. याच दरम्यान जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी समसमान वाटप जे आहे ते जागेचं करावं अशी मागणी जी आहे ती जो दानवे जे आहे त्यांच्यासमोर केल्याचं पाहायला मिळत आहे. बीड, परळी आणि गेवराई या तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचा उमेदवार दिला जावा अशी मागणी जी आहे ती केलेली आहे. एकंदरीत जर पाहिलं तर आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं हे सर्व पक्ष संघटनाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते देखील कामाला लागलेले आहेत आणि याच अनुषंगानं आता विरोधी पक्षनेते दानवे जे आहेत त्यांनी देखील बीड जिल्ह्यामध्ये आता लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे आणि त्या याच अनुषंगानं ठाकरे गटाची जी काही ताकद असेल ती वाढवण्याचं काम सध्या या माध्यमातून केलं जात आहे. विकास माने, लोकशाही मराठी, बीड. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधील आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूरमध्ये राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील 6 धनगर बांधव उपोषणाला बसलेले आहेत. आज उपोषणाचा 4th दिवस आहे आणि यातील प्रत्येक उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत चाललेली आहे. वैद्यकीय तपासणीमध्ये यांची रक्तातील साखर आणि रक्तदाब हा कमी होताना दिसत असल्याने कुठेतरी आज या आंदोलनानं गंभीर स्वरूप प्राप्त केलेलं आहे. आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना संपर्क साधून सरकारचा माणूस एखादा मंत्री तोडगा काढण्यासाठी पाठवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मात्र त्यावर आणखीन पुढे काही चर्चा झाली नाही, त्यामुळे एकंदरीतच आज 4th दिवशी या आंदोलनाचा वणवा पेटला असून हा राज्यभर पसरेल अशी एकंदरीत चर्चा आता सुरू झालेली आहे. अभिराज उभाय, लोकशाही मराठी, पंढरपूर. संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आज राज्यभर भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या ऐतिहासिक अशा काळाराम मंदिर परिसरात भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने देखील आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनामध्ये साधू महंतांसह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खरं तर शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली, तर शरद पवारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली. ज्या ज्या वेळेस श्रीराम असतील किंवा हिंदू देवदेवतांबद्दल अशी आक्षेपार्ह विधानं झालेली आहे याच्या पाठीमागे शरद पवारच आहे. आणि महाराष्ट्राला खरा धोका हा ISI किंवा दहशतवादी संघटनांकडून नसून शरद पवार यांच्यामुळे मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो, असं जहरी टीका देखील भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी केलेले आहे. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर भाजप पदाधिकारी हे आता शरद पवार विरोधात आक्रमक झालेले आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावे अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार त्याच्यावर काय कारवाई करतं हे पाहणं खरतर महत्वाचं ठरणार आहे. महेश माले,
लोकशाही मराठी नाशिक. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आता उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. तर पाहिलं तर राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे. जे काही मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करत नेमकं मतदारसंघात काय अडीअडचणी आहेत, कुठले प्रश्न प्रलंबित आहेत, कुठल्या दृष्टीनं काम केलं पाहिजे या संदर्भातील चर्चा जी आहे ती अंबादास दानवे यांनी केलेली आहे. त्यासोबतच जे काही निवडणुका आहेत त्या अनुषंगानं सज्ज राहण्याच्या सूचना देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केलेल्या आहेत. एकंदरीतच जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील 4 पैकी तब्बल 3 जागा ज्या आहेत ती 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने लढवल्या होत्या आणि 3 जागांवरती विजय मिळवला होता. मात्र त्यानंतरनं 3 पैकी 2 आमदार जे आहेत ते शिंदेच्या बंडानंतरनं शिंदे गटात गेलेले कुठेतरी पाहायला मिळालेले होते. मात्र आता हे जे काही 2 जागा आहेत त्यावर देखील मोठ्या प्रमाणात शिवसेना जी आहे ती आता तयारी करताना पाहायला मिळत आहे. एकंदरीतच याच अनुषंगानं अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांना आता दक्ष राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या जागा देखील आता ताकदीनं लढवणार असल्याचं कुठेतरी त्यांनी सांगितलं आहे. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव. रायगड जिल्ह्यामध्ये आज 5 दिवसाचे गणपती आणि सोबतच गौराईना निरोप देण्यात आला. 5 दिवस बाप्पांचं घरामध्ये असलेलं आगमन आणि त्याचसोबत 2 दिवसापूर्वी आलेल्या गौराईचं आगमन, भक्तिभावाने पूजा अर्चा झाल्यानंतर आज गणेश भक्ताने वाजत गाजत गौराई सोबतच गणपती बाप्पांना देखील निरोप दिला. विसर्जन मिरवणुका आणि विसर्जन सोहळा व्यवस्थित पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनासोबत जिल्ह्यातील पोलिसांनी देखील कंबर कसली होती. रायगड जिल्ह्यातल्या समुद्र किनारपट्टीवरती खाडी किनारी तसेच नदी आणि तलाव ज्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था आहे अशा ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय पोहण्याचा ज्यांना अनुभव आहे आणि ज्यांना पाणी पातळीचा अनुभव आहे अशा तरबेज व्यक्तींनाच गणपतींच्या विसर्जनासाठी पाण्यात उतरण्याची परवानगी दिली होती. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 5 दिवस गणरायांची पूजा आणि त्याचसोबत गौराईंचे पूजन केल्यानंतर त्यांना निरोप देताना गणेश भक्त असतील, या ठिकाणचे भाविक असतील, त्यांना भावना दाटून आल्याचं दृश्य पाहायला मिळत होतं. एकूणच विसर्जन घाटावर गणपती बाप्पांची शेजारती घेऊन निरोप दिल्यानंतर जड अंतःकरणाने गणेश भक्त आणि भाविक आपापल्या घरी परतल्याचं दृश्य पाहायला मिळत होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जोरदार तयारी करत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट या ठिकाणी मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण जर वेळ प्रसंगी गरज जर पडलीच तर आम्ही मुस्लिम उमेदवाराला सुद्धा उभं करू असं स्पष्टपणे जे आहे ते अंबादास दानवे यांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि छत्रपती संभाजीनगरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये या ठिकाणी डॉक्टर शोएब हाशमी हे सुद्धा एक शिवसैनिक आहेत आणि त्यांनी मागील 1 वर्षांपासून या पक्षामध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी कामही सुरू केलेलं होतं. हिंदुत्वाचा मुद्दा जपत असताना युती सोबत काम करताना या ठिकाणी उद्धव ठाकरे पक्ष जो आहे किंवा उद्धव ठाकरे यांचा शिवसेना जो पक्ष आहे हे एकत्रित येऊन आता एक मोठी भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जाते आणि यामध्ये डॉक्टर शोएब हाशमी यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे. अशामध्येच मुस्लिम उमेदवार नेमकं कोण असणार आणि ते कधी त्यांना उमेदवारी देणार हा एक मोठा प्रश्न आहे. मात्र जेव्हा त्यांनी मुस्लिम उमेदवार उभा केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली त्यानंतर मुस्लिम समुदायसुद्धा आता एकीकडे आपली मतं जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावीत का हा सुद्धा प्रश्न उपस्थित करतो आहे. आणि त्यांनी आता एकीकडे विश्वास पाहिला गेला, विश्वास जर टाकला तर महाविकास आघाडीकडं त्यांनी आणखीन उत्सुकतेनं पाहिलेलं आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.